बाळूमामांच्या नावानं चांगभले ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत बाळूमामांची भूमिका साकारणारे अभिनेते प्रकाश धोत्रे यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी आज आपण जाणून घेऊयात. प्रकाश धोत्रे यांना आपण याआधी सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत आप्पा म्हणजेच उत्तमराव जहांगीरदार या भूमिकेत पाहिलं होतं. प्रकाश धोत्रे यांना मुलगी असून ती मराठी सिने इंडस्ट्री च्या अभिनेत्रीं इतकीच सुंदर दिसते. तिचं नाव श्रद्धा धोत्रे असं आहे. श्रद्धा दिसायला खूपच सुंदर आहे. तिचे डॉक्टर प्रतीक कस्तूर यांच्याशी लग्न झाले आहे. तुमच्या माहितीसाठी प्रकाश धोत्रे यांची मुलगी देखील डॉक्टर म्हणजेच डेंटिस्ट आहे. स्वतः अभिनेते प्रकाश धोत्रे हे उच्च शिक्षित आहेत. ते मूळचे अहमदनगरचे असून सध्या ते आपल्या कुटुंबासोबत प्रवरा नगर इथे राहायला आहेत. त्यांनी देखील इलेक्ट्रॉनिक इंजिनियर मध्ये पदवी घेतली आहे. यासोबतच त्यांनी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स क्षेत्रात फार्मर ऑफिसर म्हणून काम केले आहे. आपली सरकारी नोकरी सांभाळत त्यांनी आपली अभिनयाची आवड जोपासली. 140 हून अधिक चित्रपट आणि 50 हून अधिक मालिकांमध्ये त्यांनी लहान मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. घाशीराम कोतवाल मध्ये त्यांनी साकारलेला घाशीराम खूप गाजला, पण त्यांना खरी ओळख मिळवून दिली ती सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील आप्पा या भूमिकेनं. सध्या ते बाळूमामांच्या नावानं चांगभलं या मालिकेमध्ये काम करत असून संत बाळूमामांची भूमिका साकारत आहेत. तर मग तुम्हाला देखील ही मालिका आवडत असेल तर बाळूमामांच्या नावानं चांगभलं असं कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.